रिव्हर्सिपचा बादशाह म्हटलं जातं. काय घडतंय पाहूया, कशी फलंदाजी करतोय. पहिला चेंडू पास ते बाउंड खाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि खराब संरक्षण पाहायला मिळतं. लाजवाब फटका, पहिला चेंडू सीमारेषा पार. अजय शेलार ऑन द फायर. पाहतोय आपण या ठिकाणी या भूमिपुत्र मैदानामध्ये सोनार संघाचं क्षेत्ररक्षणाचं जे डिपार्टमेंट आहे सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. सँडीला सुरेशला या ठिकाणी लक्ष देणं खूप गरजेचं आहे. पहा या ठिकाणी मी म्हटलं की रिव्हर्सिव्ह खेळतो, जास्त खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच केला जातो अजय शेलार कडून, परंतु कुठे प्रोटेक्शन नाही. दोन्ही सरत्या सर्कलचे खेळाडू, सरत्या सर्कलच्या बाहेरचे खेळाडू आपण पाहतो. एक स्केअरलेग रिझन आहे आणि एक वाईडिशमिड विकेटचं रिझन आहे. दोनच खेळाडू या क्षेत्रामध्ये आहेत. अजय शेलार कोणत्या पद्धतीची फलंदाजी करतो पाहायचं आहे. परंतु सचिन एक नावाजलेला गोलंदाज आहे, अफलातून गोलंदाजी करत असतो. उंच पुरा हा गोलंदाज. पाहूया पुढचा चेंडू अजय शेलार साडी. ओ सुरेख सुरेख चेंडू पहा, काय अफलातून कमबॅक. पहिला चेंडू चौकार, त्यानंतर असा चेंडू फेकणं खरोखर जिगरबाज गोलंदाज करू शकतो. आणि या ठिकाणी सुरेख या ठिकाणी गोलंदाजी पाहिली आपण. खऱ्या अर्थानं या ठिकाणी एक बिग मॅच आपण पाहतो या ठिकाणी, कोट्रोशी वर्सेस सोनार्ड. आणि खऱ्या अर्थानं कोट्रोशी म्हटलं की अजय शेलार एक असं नाव त्या ठिकाणी फलंदाजीचा बादशाह म्हटलं जातं. काय घडतंय पाहूया. सँडी या ठिकाणी सचिन आला, रिव्हर्सिप आला म्हटलं होतं. या ठिकाणी रिव्हर्सिप येणार आणि चेंडू काय घडतंय, सीमा रेषा ओलांडते का. पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहिली जाईल, पंचांचे हात आकाशाकडे. रिव्हर्सिपचा येतो या ठिकाणी बिग 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 षटकार. आणि पाहिलंय आम्ही अजय शेलारला कित्येक वेळा पाहिलंय, कोपरीचं मैदान पाहिलंय. या ठिकाणी सरळ खेळून जो फटका एवढा लांबीपर्यंत जात नाही तो रिव्हर्सिपचा फटका अजय शेलारच्या बॅट मारून पाहिलाय. या ठिकाणी ऑफ साईडचं क्षेत्र आहे कोपरीचं, त्या झाडांच्या वरती लॉंग लॉंग षटकार पाहिले तोच अजय शेलार. या ठिकाणी मात्र षटकारांशी जातोय. धावसंख्या या ठिकाणी नक्कीच 10 या आकड्यावरती पोहोचवली जाते. पाहूया आता कशा पद्धतीचा चेंडू हाताळला जातोय. सचिन या ठिकाणी पा, प्रेशर पा, नक्कीच पंच आमच्याकडे वळले जात आहेत. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 पालन, गोलंदाजाला दंडित केलं जात आहे. प्रेशर पहा, या ठिकाणी अवंतर धाव जोडली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 11. अजय शेलारचं प्रेशर नक्की सचिन वरती आलेलं पाहायला मिळतंय, कारण अवंतर धावेचा चेंडू फेकला गेलाय. अव्वा पुढचा चेंडू सुरेख चेंडू, सुरेख 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 चेंडू पहा. या ठिकाणी कुठेतरी ठरवून खेळण्याचा प्रयत्न, बाईच्या स्वरूपामध्ये एक धावेचा इशारा येतोय. कुठेतरी या ठिकाणी फाईन लेगचं क्षेत्र निवडण्याचा प्रयत्न अजय शेलार कडून केला गेला, परंतु निर्धाव चेंडूशी सांगता या ठिकाणी सॉरी एक धाव मात्र बाईच्या स्वरूपामध्ये भाल होते. धावसंख्या जाऊन पोहोचले बिनबाद 12. पहिलं षटक मार्गस्थ या ठिकाणी सचिन याच. पाहतोय आपण सचिन, सचिन टू आता मात्र या ठिकाणी पाहतोय सतीश डावखुऱ्या हाताचा फलंदाज, लेफ्ट हँड बॅट्समन. आणि पाहतोय आपण त्याच्यासाठी नक्की स्क्वेअर लेग आणि या ठिकाणी थोडासा वाईडिश लॉंग ऑन या ठिकाणी तैनात सोदा सँडी आपण पाहतोय. या ठिकाणी पुढचा चेंडू या ठिकाणी सुरेख चेंडू, या ठिकाणी नक्की क्षेत्ररक्षक आहे. काय घडतंय, नाही लेग बाईटचा इशारा, एका धावीची भर. धावसंख्या जाऊन पोहोचते 13. पहिला षटक या ठिकाणी मार्ग असता आपण पाहतोय सचिन याच. 13 धावा धावफलकावरती पाहतोय आपण. खऱ्या अर्थानं या केएसकेच्या हंगामातील सेकंड लास्ट स्पर्धा, अर्थातच यानंतरचा शनिवार आणि रविवार असेल हत्रेवाडी संघाची, हत्रेवाडी मंडळाची स्पर्धा कोपरी या ठिकाणी असेल आणि या मुंबई शहरामधील शेवटची स्पर्धा असेल. बघूया अजय शेलार या ठिकाणी फटका पसतोय क्षेत्ररक्षक खाली आणि या ठिकाणी मोठा हादरा, मोठा हादरा. शॉर्ट स्क्वेअर लेगला मात्र टिपला जातोय. अजय शेलार मात्र बॅक टू पवेलियन परततोय. या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय पहा. खऱ्या अर्थानं या ठिकाणी ज्याची फलंदाजी पाहणं एक मनोरंजन ठरत असतं, एक बहारदार फलंदाज आहे तोच फलंदाज मात्र फटका फसतोय आणि या ठिकाणी मात्र झेलबाद होऊन तंबूच्या आश्रयाला परततोय. खऱ्या अर्थानं ज्यावेळेस आम्ही असे फलंदाज पाहत असतो आणि आजच्या कंडिशनला पाहिलं गेलं तर
जे वर्षभराचा काळ होता त्यावेळेस हाताच्या बोठावरतीच मोजता येतील एवढे फलंदाज या ठिकाणी आपण आठवणीत राहतील असे होते, परंतु आता मात्र त्याची संख्या दुगणी ते तिगणी झालेले पाहायला मिळते. जबरदस्त फलंदाजीचं या ठिकाणी प्रदर्शन करणारे खेळाडू भरपूर आज या केएसकेच्या केएसकेच्या अंतर्गत होणाऱ्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. प्रत्येक संघातून प्रत्येक गावातून चांगल्या उभरते खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. आज कितीतरी नावं घेतली तर कमी वेळ असेल आपल्याला, कारण भरपूर खेळाडू आपण पाहिलं गेलं तर आज केएसकेच्या अंतर्गत जबरदस्त खेळी करतात. मी कालच्या सत्रामध्ये सांगितलं या नवी मुंबई शहरामधले टॉप 10 फलंदाज आपण ती यादी पाहिली आणि त्यामध्ये क्षितेश मोरे सारखा सितार आपल्या केएसकेतला मॅन फॉर वारसुदेव आज तिसऱ्या क्रमांकावरती या नवी मुंबई शहरामध्ये. खऱ्या अर्थानं एक अभिमान स्वाभिमान आहे तो केएसकेचा आणि आमची ती अपेक्षाच आहे. बघू आता मात्र या ठिकाणी पहा पुन्हा एकदा फाईन लेगचा क्षेत्र. आता मात्र चेंडू नक्कीच खेळाडूला सरशी देणार आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. या ठिकाणी लगावला जातोय फलंदाज. कोण आलाय फलंदाज? मनोज याच्या बॅट मधून लगावलेला पहिल्या चेंडूवरती चौकार. दीपकने मात्र मागच्या षटकामध्ये मॅच मध्ये सुपर गोलंदाजी केली होती, आता मात्र पहिल्या चेंडूवरती चौकार खातोय. हरकत नाही, गोलंदाजाला बॅक या ठिकाणी कम बॅक करण्याचे भरपूर चान्सेस असतात, परंतु फलंदाज मात्र एकच चान्स घेऊन मैदानामध्ये येत असतो आणि त्या ठिकाणी गोलंदाज मात्र नक्कीच पुढच्या चेंडूवरती कम बॅक करू शकतो याची जाणीव असणं गरजेचं आहे. परंतु या ठिकाणी धावसंख्या मात्र जाते 17 धावा. दुसरा षटक मार्गस्थ आपण पाहतोय दीपक याचं सोनार संघाकडून. आता मात्र क्षेत्ररक्षणाची मर्यादा संपले, क्षेत्ररक्षण फैलावलं गेलंय. या ठिकाणी पाहूया पुढचा चेंडू, पुन्हा शॉट पिच चेंडू आणि आता मात्र क्षेत्ररक्षक आहे. काय घडतंय नक्कीच? ओ आणि खराब या ठिकाणी नक्कीच. पुन्हा एकदा या ठिकाणी ओव्हरथ्रो होतो का पाहायचंय, परंतु नाही. दोन धावा नक्कीच या ठिकाणी या चेंडूवरती कम्प्लीट केल्या जात आहे. दोन धाव्यावर धावसंख्या जाऊन पोहोचली 19. 19 म्हटलं की नक्कीच 19 फेब्रुवारी आठवतो. खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या भूमीमधला सण म्हणून साजरा केला जाणारा हा 19 फेब्रुवारी अर्थातच शिवजयंती, आपल्या राजांची जयंती. म्हटलं की या ठिकाणी नक्कीच एक वेगळं वातावरण त्या दोन चार दिवसामध्ये आपल्याला महाराष्ट्राच्या गल्लीमध्ये खेड्यामध्ये वाड्यांमध्ये पाहायला मिळत असतं. पाहूया पुढचा चेंडू. आता मात्र या ठिकाणी पहा जबरदस्त फटका येतो परंतु हवेमध्ये चेंडू. सुरेश लांबून खूप येतो परंतु या ठिकाणी मात्र झेल घेण्यामध्ये अपयशी येतो. जबरदस्त ट्राय पाहायला मिळाली, सुरेख प्रयत्न पाहायला मिळाला सुरेशच्या मार्फत त्या ठिकाणी. आणि पाहिलं गेलं तर आपण थोडं वाईडिश मिड विकेटच्या क्षेत्रामधून जवळजवळ त्या ठिकाणी पाहिलं गेलं तर स्क्वेअर लेगचं रिजन पर्यंत जायचं होतं. एक 15-20 पावलांचा रनअप घेऊन गेला परंतु अपयश आलं. या ठिकाणी दुहेरी धावा मात्र या कम्प्लीट केल्या गेल्यात. दोन धावा मात्र कम्प्लीट केल्या, दोन धावेवर धावसंख्या जाऊन पोहोचले 21. 21 धावा. पुन्हा सज्ज दीपक तो या ठिकाणी मनोज. सुरेख कम बॅक सुपर. या ठिकाणी नक्कीच थोडा अपेस्तेच्या बाहेर लँड झालेला चेंडू आणि या ठिकाणी थोडीशी उसळी पाहायला मिळाली. यानंतरची होणारी एक बिग मॅच या ठिकाणी दोन्ही संघाचे संघनायक या पहिल्या इनिंग नंतर लगेचच या ठिकाणी आपण नाणेफेकीसाठी यायचंय. गोगवे बीसीसी वर्सेस हातलोड. सुपर फटका येतो, आता मात्र सूर्य चेंडू खाली येतोय. काय घडतंय? आणि या ठिकाणी पुन्हा एकदा दुसरा झेल. खराब खराब क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन सुरेश कडून पाहायला मिळतंय. अशी अपेक्षा केली जात नाहीये, परंतु या ठिकाणी मात्र सुरेश कडून खराब क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन पाहतोय. अजून दोन धावा धावफलकावरती जोडल्या जातात. धावसंख्या 23 धावा. पहा आताच उल्लेख केला 19 फेब्रुवारी, पुन्हा आला 23 हा आकडा. अर्थातच 23 मार्च खऱ्या अर्थानं तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जाते. तो दिवस म्हणजेच 23 मार्चला यावर्षी आला होता. खऱ्या अर्थानं पाहूया पुन्हा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. मनोज कडून जोरदार फटकेबाजी होते परंतु चेंडू सीमारेषा पार पाठवण्यामध्ये अपयशी येत आहे. पाहूया पुढचा चेंडू. आता मात्र स्वर मारा नक्कीच पंच आमच्याकडे वळले जाणार, नो डाऊट. या ठिकाणी गोलंदाजाला दंडित केलं जात आहे. एक अजून अवंतर धाव जोडली जाते, धावसंख्या जाऊन पोहोचते 24. 24 धावा. खऱ्या अर्थानं 24 एप्रिल क्रिकेटच्या देवाचा अर्थातच सचिन रमेश तेंडुलकर सरांचा जन्मदिवस आपण पाहत असतो. पाहूया पुढचा चेंडू.
या ठिकाणी दीपक दीपक टू मनोज आता मात्र अपेक्षित जोरदार फटका काय करते जबरदस्त फटका होतो सुरेश आता मात्र सुपर सुपर डुपर झेल या ठिकाणी नक्कीच ज्या दोन झेल सोडले त्याची पुरेपूर या ठिकाणी उणी ती भरून काढतोय कारण आता जबरदस्त झेल टिपला कुठेतरी थोडीशी जंप मारून या ठिकाणी झेल टिपण्याचा प्रयत्न आणि यशस्वी प्रयत्न केला मनोजची खेळी मात्र संपुष्टात येते दुसऱ्या विकेटचं पतन होत आहे धावसंख्या जाऊन पोहोचली 24 धावा दुसऱ्या षटकाची समाप्ती झाली धावसंख्या तब्बल 24 धावा आणि खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा मला सँडीची फलंदाजी पाहायचा योग येईल कारण जेवढी मोठी धावसंख्या तेवढी फटकेबाजी जास्त पाहायला मिळत असते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये मी पुन्हा एकदा नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या सर्व मान्यवरांचं आलेल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि आलेल्या सर्व केएसकेच्या पदाधिकारी असतील त्यांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थान बनवायचंय कारण आपल्याला आग्रहाचं निमंत्रण आहे आपण मंचावरती येऊन बसा प्लीज विनंती आहे आणि यानंतर मला वाटते दोन षटकानंतर लगेच एक बिग मॅचचा नाणेफेकीचा कौल केला जाईल खऱ्या अर्थानं या ठिकाणी पाहिलं गेलं तर सचिन आणि सुचित मोरे असं समीकरण आपल्याला पाहायला मिळालं गेलेल या ठिकाणी सुचित मोरे सरांची गोलंदाजी पाहणं खऱ्या अर्थानं या मैदानामध्ये भरपूर स्पर्धा मोठमोठ्या चला वेळ वाया घालू नका सँडी सुचित मोरे यांनी गाजवलेल्या पाहिल्यात आपण काय अप्रतिम गोलंदाजी पाहिले मोठमोठ्या सीतारांना या ठिकाणी गोलंदाजी केले सुचित मोरेनी आता मात्र सँडी या ठिकाणी डावखुरा फलंदाज जोरदार प्रहार केला जातोय मिड विकेट वाईडिश मिड विकेटचं क्षेत्र चेंडू सीमारेषा पार या ठिकाणी जोरदार प्रहार मला वाटतं या ठिकाणी सतीशच्या मार्फत सलामीला आलेला हा फलंदाज जबरदस्त फलंदाजी करतोय आणि अजय शेलार बाद होऊन गेलाय त्याची कुठेही उणीव भासून देत नाहीये ते दोन फलंदाज काय अफलातून फलंदाजी पाहिलं गेलं तर मनोजने बहारदार फलंदाजी केली त्यानंतर मात्र सूत्र सतीश आपल्या हातामध्ये घेतोय मंगेश मात्र मंगेश्वरी या ठिकाणी दोन्ही फलंदाज डावखुरे आहेत आणि मंगेशने पहिल्या चेंडूवरती बहारदार फटका खेळला आपण जबरदस्त पाहिलं ताकदवर फटका बघूया पुढचा चेंडू आता मात्र खोलवत आणि या ठिकाणी पंचांकडून नो बॉल नो बॉलचा इशारा येतोय पंचांकडून एक धाव मात्र घेतली जाते आणि अजून एक धाव क्षेत्रक्षणाची रचना पा या ठिकाणी नक्की सहा क्षेत्ररक्षक मला वाटतं बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आणि पंचांनी ती गोष्ट नक्कीच हेरली कोणतीही गोष्ट सुटणार नाही पा एक साईडला सहा क्षेत्ररक्षक मला वाटतं तैनात झाले आणि त्या ठिकाणी मात्र नक्कीच फटका सर आता सर तीन धावा की दोन धावा दोन आणि प्लस एक नऊ तीन धावा आणि येणारा चेंडू फ्री हिट नक्कीच मी मगाशी सांगितलं आमच्या केएसकेला शिस्त लावण्याचं काम या ठिकाणी एमसीए पॅनल कडून केलं जातंय आम्ही आपले सर्वांचे जेवढे आभार मानू तेवढे कमी आहेत कारण आम्हाला प्रोफेशनल क्रिकेट खेळायचं आहे आणि या ठिकाणी त्याच्यासाठी शिस्त लावणं ही कामगिरी नक्कीच पंचांकडून केली जाते पाहूया आता मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा मंगेश सज्ज सँडी साडे सुरेख चेंडू सुरेख कम बॅक फ्री हिटचा चेंडू आणि या ठिकाणी पहा काय सुरेख गोलंदाजी होते आणि फ्री हिटचा चेंडू नो बॉल म्हटलं की नक्कीच अंडर रसलला तो एक चेंडू फेकला गेला होता पहिला चेंडूवरती जो षटकार लगावला तिथून मात्र खऱ्या अर्थानं त्या वादळी खेळायला सुरुवात झाली होती आणि परंतु सँडी मात्र या ठिकाणी सूर्य कम बॅक करतोय फ्री हिटचा चेंडू मात्र निर्धाव टाकतोय पाहूया पुन्हा एकदा सज्ज मंगेश मंगेश टू सँडी ओ काय सुपर गोलंदाजी होते सुपर डुपर जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी सँडी कडून पाहायला मिळते चला वेळ वाया घालू नका प्लीज पंचांच्या सूचनेचं पालन करा 20 मिनिटाचं वेळ आहे पंच त्या ठिकाणी टायमिंग लावून पहा लेग पंच आहेत प्रत्येक चेंडू नंतर टायमिंग पाहतायत जर 20 मिनिटाच्या वरती वेळ झाला तर आपल्याला पॅनलाइज केलं जाणार याची आपण दक्षता घ्यायची क्षेत्ररक्षण करणारा संघ सुरेख सुरेख आणि या ठिकाणी पंचांचा रोड आकाशाकडे या ठिकाणी लक्कीच स्टंपांच्या मधोमध पकडला जातोय या ठिकाणी मंगेशला मंगेश मात्र बाद होऊन तंबूच्या आश्रयाला परततोय आणि तिसऱ्या विकेटचं या ठिकाणी पतन होतोय धावसंख्या मात्र 31
31 धावा धाव फलकावरती पाहतोय. चला फलंदाज पटकन पाठवा, वेळ वाया घालू का. न्यू बॅट्समॅन विकास. चला वेळ वाचवा प्लीज, कारण आजचा शेवटचा अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा आणि आजच या स्पर्धेचा सांगता होणार आहे. बक्षीस वितरण समारंभ असेल, सत्कार समारंभ असेल, या ठिकाणी आयोजकांना वेळ मिळावा त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करा, सर्वांनी सहकार्य करा. नवीन फलंदाज मात्र आपण पाहतोय विकास, या ठिकाणी स्ट्राइक एंडला मात्र जातोय विकास. नॉन स्ट्राइक एंडला आपण पाहतोय, या ठिकाणी सलामीला आलेला फलंदाज सतीश. गोलंदाजी मार्क वरती मात्र सँडी. अफलातून कम बॅक, अफलातून गोलंदाजी पाहिले. आतापर्यंत फक्त 7 धावा बहाल झाल्यात. मला वाटतं येणारा अजून 2 चेंडू शिल्लक असतील. चला वेळ वाचवा प्लीज, पंचांच्या सूचनेचं पालन करा, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. कर्णधाराला सूचना असेल. पाहूया पुढचा चेंडू सांडियाचा. आता मात्र सुरेख चेंडू, या ठिकाणी पॉइंट आणि गलीच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षण केलं जाईल, चेंडू फेकी केली जाईल. तद्वर मात्र घेतलेली एकेरी धाव, धाव संख्या 32, 32 धावा या ठिकाणी आपण पाहतोय. 32 धावांचं या ठिकाणी नक्कीच गोळा बेरीज पाहतोय कोटरोशी संघाच्या. या पाहूया पुढचा चेंडू. आता मात्र सँडियाचा सुरेख चेंडू पा सुरेख. आणि या ठिकाणी मात्र फलंदाज नक्की धावबाद होणार यामध्ये शंका नाही. आणि की या ठिकाणी षटक संपतंय, 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 32-33 धावांचं आव्हान असेल या ठिकाणी सोनाड संघासमोर. चला गोगवे बीसीसी संघाचे संघनायक आणि त्यानंतर मात्र हातलोर संघाचे संघनायक. चला दोन्ही संघाचे संघनायक मला वाटते सुजित मोरे या ठिकाणी उपलब्ध आहेतच. चला गोगवे बीसीसी प्लीज आपला कर्णधार पाठवा संतोष देसाई. आपण कुठे आहात प्लीज या ठिकाणी या मधल्या काळामध्ये नाणेफेक करून घ्यायची आहे, कारण आजचा दिवसाचा वेळ खूप महत्वाचा आहे आणि तो वेळ आपल्याला वाचवायचा आहे. प्लीज आपण लगेचच या या ठिकाणी जोपर्यंत. चला चला अजय शेलार प्लीज आपण पहा, क्षेत्ररक्षक सर्व बाहेर आले, अजूनपर्यंत आपली संघ आतमध्ये जाण्याचा प्रयत्न होत नाहीये. चला लवकर आपल्या सहकार्यांशी मैदानाचा ताबा घ्या, आयोजकांचा वेळ वाचवा अशी विनंती आहे आपल्याला, कारण या स्पर्धेच्या पाठीमागे प्रकाश पवार यांची मेहनत खूप लपलेली आहे. कारण मला वाटतंय विरार वसई विरारला राहत असताना नवी मुंबईमध्ये येऊन एखादी स्पर्धा अटेंड करणं खूप मोठी जबाबदारी आहे आणि ती प्रकाश पवार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या मार्फत केली जाते. खऱ्या अर्थानं नक्कीच आपले मनपूर्वक आभार असतील. एक मोठी स्पर्धा या ठिकाणी उतरवण्याचा प्रयत्न केला जातोय. चला गोगवे बीसीसी संघ, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल जीबी, कारण आपण आम्हाला इथून दिसताय परंतु या ठिकाणी येण्याचा प्रयत्न केला जात नाही. प्लीज आदर्श ठेवा. अरे की या ठिकाणी मंगेश नलावडे मला वाटते यांचं या ठिकाणी आगमन होत आहे, आमच्या केएसकेचे सुपर डुपर समालोचक. खऱ्या अर्थानं ज्यांच्या मार्फत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं जातं तेच आमचे सहकारी मंगेश नलावडे यांचं या ठिकाणी नक्कीच आगमन होत आहे. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आमच्या केएसकेचे एक सुपर डुपर समालोचक मंगेशजी नलावडे यांचं खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन होत आहे. आणि मी स्वतः मंगेश नलावडेचा समालोचकाचा फॅन आहे, कारण ज्यांचं समालोचन ऐकत असताना खूप मजा येत असते. आणि मला वाटतंय त्यांच्या फॅमिली वहिनी साहेब या ठिकाणी आल्यात वाटतंय, त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. जवळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय या ठिकाणी खऱ्या अर्थानं 33 धावांचं आव्हान. तेहतीस धावांचं आव्हान आहे आणि मी नक्कीच या ठिकाणी मंगेश नलावडे यांना विनंती करेन की आपण मला वाटते थोडा वेळच या ठिकाणी थांबणार असाल, कारण वहिनी साहेब आपल्या सोबत आहेत. त्यासाठी एक इनिंग साठी नक्कीच तुम्हाला मी निमंत्रित करेन, कारण नाही वहिनी जाणार असतील त्यांनाही तुमचं समालोचन ऐकू द्या जरा. ओके ओके ठीक आहे चालेल, कारण खऱ्या अर्थानं एक कॉमेडी समालोचक आपल्याला ऐकायला मिळत असतो मंगेशच्या मार्फत. या ठिकाणी अखेर पुन्हा एकदा या ठिकाणी
दीपक दादा युवा प्रतिष्ठान धुळे यांच्या विद्यमानाने आयोजित आपण पाहतोय भगवा चषक 2019 महाबळेश्वर तालुका शिवसेना यांच्या विद्यमानाने एक भव्य दिव्य स्पर्धा उतरवण्याचा प्रयत्न. या ठिकाणी कोट्रोशी संघाने जर विजय मिळवला तर अर्जुन शेलार यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक आलंय. अजय शेलार साठी खुश खबर असेल. आपल्या गावातून या ठिकाणी नक्कीच प्राइज मनी अर्जुन शेलार यांच्याकडून लागले. जर तुम्ही या सामन्यामध्ये विजय प्राप्त केला तर आपल्याला 1001 रुपयाचं पारितोषिक आलं. जवळ मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू सुरेश साडी फुल टॉच चेंडू या ठिकाणी नक्कीच कव्हरच्या क्षेत्रामध्ये थोडासा खराब क्षेत्ररक्षण होतोय आणि त्याचा पटका एक धावीनी नक्कीच बसतो. एक धाव मात्र या ठिकाणी घेतली जाते. एका धावाने श्री गणेशा होतो या ठिकाणी सोनाड संघाचा. एक हा आकडा पाहिलं गेलं तर खऱ्या अर्थानं खूप महत्व देतो कारण या ठिकाणी 1 मे अर्थातच महाराष्ट्र दिन म्हणून येणाऱ्या 1 मे आपण साजरा करत असतो. खऱ्या अर्थानं जाऊया पुन्हा एकदा आता मैदानाच्या आतमध्ये. दीपक दीपक तो या ठिकाणी अजय ओ असुर एक फटका क्षेत्ररक्षक आहे का नाही या ठिकाणी पाहतोय आपण. लॉग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. दंदन दंदन सीमारे से पार लगवला जातोय पहिला चौकार या ठिकाणी दीपकच्या बॅट मधून. धाव संख्या जाऊन पोहोचते 5 या आकड्यावर. सुपर फटका या ठिकाणी पाहिलं पॉवर प्लेचा षटक आहे आणि 2 क्षेत्ररक्षक पाहतो आपण. लॉंग वन आणि त्या ठिकाणी वाईडिश मिड विकेटच्या रिझन मध्ये तैनात आहेत. बाकी पूर्ण क्षेत्र या ठिकाणी खाली आहे आणि त्याची जाणीव दीपकला नक्कीच आहे. पाहूया पुढचा चेंडू अजय स्टेप बाउंडून खेळण्याचा प्रयत्न. फटका पसतोय क्षेत्ररक्षक खाली आणि या ठिकाणी टिपलं जात आहे मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. मात्र दीपक मात्र बॅक टू पॅव्हिलियन परततोय. पहिला हादरा सोनाट संघाला. यानंतरची एक बिग मॅच पाहायला मिळेल खऱ्या अर्थानं गोगवे बीसीसी वर्सेस हथलोट 11 या दोन संघांमध्ये. आणि मला वाटतं आपण पाहतोय या ठिकाणी सर्व लेजंड क्रिकेटर या ठिकाणी पाहतोय. जीबी सुजित मोरे संतोष देसाई आणि या ठिकाणी मला वाटते गोगवे संघाने नाणेफेक जिंकले क्षेत्ररक्षण स्वीकारले. गोगवे टॉस विनली आणि क्षेत्ररक्षण एक बिग मॅच पाहायला मिळेल. बिग मॅच या ठिकाणी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. पाहतोय आपण संदीप कदम सँडी सर्व मदार या जोडीवरती असेल सुरेश आणि सँडी. परंतु अजय शेलारनी नक्कीच एक महत्वाचा मोहरा या ठिकाणी टिपण्याचं काम यशस्वीरित्या केलंय. फुलटॉ चेंडू परंतु सुरेश मात्र त्याचा फायदा घेऊ शकत नाहीये आणि फुलटॉ चेंडूला फक्त एकेरीच धाव. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये म्हटलं जातं मेजवानीचा चेंडू असतो आणि हा चेंडू जर ऑन साईडला खेळला असता सुरेशनी नक्की 4 धावा देऊन गेला असता. परंतु हरकत नाही पहिलं षटक आहे या ठिकाणी थोडीशी नजर बसवणं गरजेचं. परंतु ज्यावेळेस आपण 3 षटकांच्या मॅच खेळत असतो पहिला चेंडू षटकार मारण्याची या ठिकाणी नक्कीच तयारी ठेवणं गरजेचं असतं. आता मात्र सँडी जातोय या ठिकाणी स्ट्राइक एंडला आणि आता थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहतो आपण. थोडासा कारण या ठिकाणी आपण पाहतोय अजय शेलार. अजय शेलार तो सँडी पावा सुपर आणि या ठिकाणी बॉलचं क्षेत्र होतं खराब क्षेत्ररक्षण पाहतोय. चेंडू जातोय नक्कीच 2 क्षेत्ररक्षकांना बेदून सीमा रेषा पार. पंचांकडून 4 धावांचा इशारा. या ठिकाणी संतोषाचा संखपाळ अरे काय संतोष यांचं या ठिकाणी आगमन होतंय. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. 4 धावांची धावसंख्या पुढे सरसावते जाऊन पोहोचते 10 डबल फिगर मध्ये. पहिलं षटक मार्गस्त या ठिकाणी अजय शेलार याचं आपण पाहतोय. अजय शेलार नक्की क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल थोडासा वैतागलेला दिसतोय त्या ठिकाणी पॉइंटच्या क्षेत्ररक्षकावरती कारण सरळ हातामध्ये येणारा चेंडू मात्र सीमारेषा पार गेला. बघूया पुढचा चेंडू सँडीसाठी. आता मात्र फुलटा चेंडू परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा ऑन साईडचं रिझन आहे. लॉंगवरून क्षेत्ररक्षक येतो दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या ठिकाणी दुहेरी धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावींची धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या आकड्यावरती आणि पाहिलं गेलं तर धावसंख्या 33 हवी आहे. म्हणजेच 11 सरासरी 11 धाव संख्येचा रन रेट हवा होता आणि तो मात्र नक्कीच राखण्यामध्ये यशस्वी होतोय सोनाट संघ.
बारा धावा धावफलकावरती आता मात्र पाहतो आपण 12 चेंडू 21 धावांचं समीकरण या ठिकाणी सोनार संघाला विजयासाठी. चला वेळ वाचवा प्लीज, जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, विनंती आहे आपल्याला. यानंतरची एक बिग मॅच पाहणार आहोत आपल्याला काय घडतंय. घोगवे बीसीसी संघाने नाणेफेक जिंकून मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, म्हणजेच खऱ्या अर्थानं चंदू घाडगे चंदू सर यांची फलंदाजी पाहण्याचा योग येणार आहे नक्कीच. या ठिकाणी सँडी संदीप चोरगे वर्सेस चंदू घाडगे असं आपल्याला एक युद्ध पाहायला मिळेल. पाहायचंय कोण सरशी मारतो त्या ठिकाणी. पुन्हा एकदा मी नक्कीच केएसकेचे पदाधिकारी जर कोण आले असतील तर त्यांना विनंती करतो आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. या ठिकाणी या गोलंदाज विकास गोलंदाजी मार्क वरती येतो विकास. चला अजय शेलार प्लीज वेळ वाचवा, पंचांच्या सूचनेचं पालन करा, अन्यथा दोन रन आपले कमी केले जातील. जर 20 मिनिटाचा वेळ आपला गेला जास्त तर दोन रनने पॅनलाइज व्हाल आणि जिथे 33 धावांचं आव्हान आहे तिथे 31 धावांचं आव्हान राहील याची आपण नोंद घ्या. कारण एवढी मोठी स्पर्धा ज्यावेळेस मॅनेज होत असते त्यावेळी प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष देणं गरजेचं असतंय. त्या ठिकाणी आता मात्र पॉवर प्लेचा षटक संपलंय. या ठिकाणी गोलंदाजांना प्रोटेक्शन मात्र असणार आहे. बाउंड्री लाईनला नक्कीच 5 क्षेत्ररक्षक तैनात असतील. फुल टॉस चेंडू या ठिकाणी नक्कीच जबरदस्त फटका ते क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षण केलं जातंय का पाच नक्कीच. ऑफ साईडच्या दिशेने पाहिलं गेलं तर कव्हरच्या क्षेत्रातून क्षेत्ररक्षक जातोय क्षेत्ररक्षण करतोय. फेकी होईल तदूर मात्र घेतलेल्या दुहेरी धावा दोन धावेवर धावसंख्या जाऊन पोहोचते 14 धावा या ठिकाणी धावफलकावरती जोडल्या जात आहेत. खऱ्या अर्थानं मी प्रत्येक वेळेस सांगतो 14 हा आकडा आला तरी माझ्या अंगावरती शहारे उभे राहतात. कारण 14 फेब्रुवारी आठवतो पुलवामा या ठिकाणीचा अतिरेकी हमला आठवतो. या ठिकाणी सुरेश मात्र जोरदार पुल करतोय. चोरनेकच्या रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू फेकी होईल तदवर मात्र घेतलेला दुहेरी धावा दोन धावेवर धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या आकड्यावरती. तर मात्र दोन दोन धावेनी नक्कीच धावफलक पुढे सरसवताना पाहायला मिळते आणि एखाद मोठा फटका जर या ठिकाणी आला तर त्या ठिकाणी सोनार संघाची बाजू नक्कीच वरचढ होताना पाहायला मिळेल आपल्याला. खऱ्या अर्थानं या दोन फलंदाजांवरती मी मगाशी सांगितलं की सुरेश आणि या ठिकाणी सँडी या दोन फलंदाजांवरती भरपूर मदार भरपूर जबाबदारी आहे आणि ती पार पाडताना आपल्याला दिसते. अजय शेलार पहा त्या ठिकाणी एसट्यांना छिटकून मात्र एसटी रक्षण करताना पाहायला मिळतोय. आता मात्र पाहूया सुरेश या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अयशस्वी होतोय. चेंडू मात्र निर्धाव निर्धाव चेंडूचे सांगता सुरेख गोलंदाजी या ठिकाणी विकास याच्या मार्फत केली जाते. 16 धावा धावफलकावरती म्हणजेच अजूनही 17 धावांची आवश्यकता असेल. येणारे चेंडू मला वाटते 15 असतील. सॉरी 9 चेंडू असतील. 9 फटका पसतोय चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक येतोय का चेंडू पर्यंत कॉलिंग कॉलिंग या ठिकाणी महत्वाची आहे. मित्रांनो मी काल आलेल्या कालच्या सत्रामध्ये तीच गोष्ट आवर्जून सांगत होतो की कॉलिंग या ठिकाणी खूप महत्वाची आहे. कारण आपण ज्यावेळेस मैदानामध्ये झेल घेण्यासाठी जातो कारण चेंडूवरती आपली नजर असते परंतु या ठिकाणी मी झेल पकडतोय अशी कॉलिंग समोरच्या खेळाडूला द्या कारण ते खूप महत्वाचं आहे. जर समोरासमोर टक्कर झाली तर खूप मोठा या ठिकाणी दुर्घटना घडत असते. आणि काल सांगितलं सकाळच्या सत्रामध्ये कोपरीला संडेलाच मागच्या एक खरोखर डेंजर घटना घडली होती. गोगवे मला वाटते 11 संघाचा क्षेत्ररक्षक विजय कदम होता आणि त्या ठिकाणी काय डेंजर घटना घडली होती. सरळ जाऊन त्या बाजूच्या डिव्हायडरवरती जोरदार आदळलं होतं आणि त्या ठिकाणी मोठी इजा झाली होती. म्हणून मित्रांनो आपलं शरीर सांभाळून क्रिकेट खेळा सर्वांना विनंती आहे. आणि झेल टिपत असताना कॉलिंग खूप महत्वाची असते आणि ती मात्र पाळा अशी विनंती असेल. जाऊ आपण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय विकास विकास टू या ठिकाणी सुरेश या ठिकाणी सुपर फटका येतो परंतु लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये नक्की क्षेत्ररक्षक तैनात. चेंडू फेकी केली जाईल तदवर मात्र घेतलेली एकेरी आणि एकेरीच धाव. आता मात्र धावसंख्या 19 अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे. येणारे 7 चेंडू काही घडू शकते. क्रिकेट आहे आणि अनिश्चिततेने भरलेलं क्रिकेट. क्रिकेटला रंग बदलणारा सरडा म्हटलं जातं. काही घडू शकते. जर या चेंडूवरती एखादा मोठा फटका सँडीच्या बॅटमधून निघाला तर शेवटचं षटक मात्र नक्की सहजरित्या या ठिकाणी
घेतलं जाईल सोनाट संघाकडून. परंतु या चेंडूवरती खूप खूप या ठिकाणी काय घडतंय ते पाहणं महत्वाचं होईल. पाहूया विकास. मात्र अजय कडून वेळ खूप घेतला जातो असं वाटतंय, कारण क्षेत्ररक्षण हा ती एक गोष्ट घडलीच पाहिजे, कारण अशा सिच्युएशनला प्लॅनिंग खूप महत्वाचं असते. पाहूया मात्र या ठिकाणी विकास निघतो आता मात्र सँडी साडी सुरेख चेंडू सुपर ब्लॉक होल चेंडू या ठिकाणी एक आणि एकच धावेवरती समाधान मानावं लागतंय का पाहायचं. सुरेश दुसऱ्या धावेसाठी निघतोय. काय गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. सुपर सुपर रनिंग या ठिकाणी पाहायला मिळते. दुहेरी धावा कंप्लीट होत आहे. दोन धावेबरोबर धावसंख्या पुढे सरसावते जाऊन पोहोचते 21 धावा आणि आता मात्र 12 धावांची आवश्यकता. सहा चेंडू 12 धावा या ठिकाणी हवे आहेत सोनार संघाला विजयासाठी. सहा चेंडू 12 धावा गोगवे बीसीसी संघ आपण सज्ज राहायचंय. या ठिकाणी जी बी आपल्याला विनंती असेल आपल्या सर्व खेळाडूंशी सज्ज राहा. यानंतर लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्या सहा चेंडू नंतर, कारण सकाळी मला वाटतं एक तास स्पर्धेला उशिरा सुरुवात झाली. आजच्या दिवसाचा जे आपला ठरलेला टायमिंग असतो तो थोडासा लवकर घेत असतो, कारण आजच्या दिवसामध्ये एक मॅच आपल्याला एक्स्ट्रा खेळवावी लागते. या ठिकाणी अमशी गावचे सुपुत्र रामचंद्र मोरे मुंबई पोलीस यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन होत आहे. त्यांचं या स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आलेल्या सर्व केसके येथील पदाधिकारी असतील सर्व खेळाडू आणि प्रेक्षक वर्ग सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. जवळ मैदानाकडे गोलंदाज येतो. गोलंदाजी मार्कवरती मनोज शेवटचं षटक हाताळण्यासाठी सहा चेंडू 12 धावांची आवश्यकता. या ठिकाणी नक्कीच दोन फलंदाज आहेत आणि बिनीचे फलंदाज आहेत ज्यांच्यावरती खऱ्या अर्थानं मोठी जबाबदारी असते. असे दोन फलंदाज आहेत आणि या ठिकाणी काही घडू शकतं. बघूया सुरेश आहे मोठा फटका, परंतु क्षेत्ररक्षक आहे का. चेंडूला लांबी किती आणि या ठिकाणी सुपर सुपर षटकार येतोय. या ठिकाणी अपेक्षा केली होती आणि तीच अपेक्षा पूर्ण होते. सुरेश कडून एक मोठा फटका. लाजवाब लाजवाब पहिल्या चेंडूवरती पूर्ण पूर्ण मॅचला कलटणी देणारा फटका. या ठिकाणी सहा धावांची मोहोर. आता मात्र पाच चेंडू सहा धावा कुठेतरी मिळतं जुळतं समीकरण पाहायला मिळतंय. आणि इथून मात्र सोनार संघ सामना सोडू शकत नाहीये, कारण पाच चेंडू सहा धावा सहजरित्या सामना विजय होऊ शकतो. परंतु या ठिकाणी असेही भरपूर किस्से घडलेत, अशा भरपूर घटना घडल्यात की अशा सिच्युएशनला सुद्धा गोलंदाजी करणारा संघ विजय झालाय. बघूया पुन्हा एकदा मनोज तो सुरेश अपेष्टी. आता मात्र फटका फसतोय. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचतोय का, नाही पोहोचत. या ठिकाणी नो मॅन्स एरियामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तद्वर मात्र घेतलेला दुहेरी धावा दोन धावे बरोबर धावसंख्या पुढे सरसावते जाऊन पोहोचते 29-29 धावा. आता मात्र चार चेंडू चार धावांचं समीकरण. काय जबरदस्त कामगिरी पाहतोय या दोन फलंदाजांकडून सुरेश आणि सँडी कडून. अपेक्षा पूर्ण करणारी फलंदाजी पाहतोय, जबरदस्त फलंदाजी. खऱ्या अर्थानं सुरेशला या ठिकाणी आम्ही ओळखतच असतो की एक जबरदस्त टॅलेंटेड क्रिकेटर पाहत असतो. आपल्या संघाचं हित जोपासणारा खेळाडू. खऱ्या अर्थानं ज्या ज्या वेळेस गरज लागली त्या त्या वेळेस नक्कीच संघासाठी धावून आलेला हा खेळाडू. आणि नक्कीच या ठिकाणी संघाच्या विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसतोय सोनार संघ. यानंतर एक बिग मॅच पाहायला मिळेल खऱ्या अर्थानं. गोगवे बीसीसी संघ मला वाटते मागच्या स्पर्धेचा मानकरी ठरला होता. खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी अमशी मंडळाच्या विद्यमानाने जी स्पर्धा झाली. बघूया पुढचा चेंडू मनोज तो सुरेश फुलटॉस चेंडू. या ठिकाणी जोरदार प्रहार होतोय. वाईड स्पीड विकेटवरून नक्की क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू फेकी केली जाईल. तद्वर मात्र घेतलेली एकेरी धाव एका धावीने धावफलक खालत होतंय. ते 30 धावा धावफलकावरती तीन चेंडू तीन धावांचं समीकरण आपण पाहतोय. आणि रनबॉल या ठिकाणी असल्यानंतर फलंदाजी करणाऱ्या संघाला या ठिकाणी ऍडव्हान्टेज असतंय आणि नक्कीच तिथून विजय प्राप्त करणं खूप गरजेचं असतंय. परंतु काही घडू शकतं आपण पाहिलं होतं. त्या ठिकाणी मला वाटतं पंजाब इलेव्हन खेळत होती मला वाटतं आणि त्या ठिकाणी असं सिच्युएशन होतं. रनबॉल 16 चेंडू मध्ये 7 विकेटचं पतन झालेलं पाहायला मिळालं होतं. त्या ठिकाणी काही घडू शकतंय. क्रिकेट आहे आणि अनिश्चिततेने भरलेलं क्रिकेट पाहायला मिळतंय.
असं मला वाटतंय या ठिकाणी सँडीने एखादा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच या एक दोन चेंडूमध्ये करणार, यामध्ये नो डाऊट असेल, कारण मॅच या ठिकाणी किशात घालण्याचा प्रयत्न केला जाईल. परंतु मनोज सुपर गोलंदाजी करतोय, या ठिकाणी कलात्मक फटका, या ठिकाणी नो मॅच एरियामध्ये चेंडू डावलतो, क्षेत्ररक्षक केलं जाईल, तद्वर मात्र घेतलेला दुहेरी धावा आणि आवश्यकता नसताना तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो आणि नक्कीच पंचांचं बोर्ड आकाशाकडे. काही आवश्यकता नसताना तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या ठिकाणी मात्र सँडी बाद होऊन पडतोय. प्रयत्न तर खूप जोरदार केला, डाय मारण्याचा प्रयत्न केला, क्रीज मध्ये पोहोचण्याचा प्रयत्न केला, परंतु अजय शेलार आहे आणि त्या ठिकाणी एक खरोखरच जबरदस्त क्रिकेटर आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर कामगिरी करणारा खेळाडू म्हणजेच अजय शेलार. तर मात्र दोन धावा नक्कीच घेतल्या आणि आता यानंतर मात्र दोन चेंडू आणि एका धावेची आवश्यकता असेल. स्कोर लेवल आहे त्या ठिकाणी कंपल्सरी चेसिंग आणि नवीन फलंदाज मात्र हर्षद जातोय मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी नक्कीच दोन चेंडू एका धावेचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय कोणता संघ. परंतु नवीन येणारा फलंदाज स्ट्राइक एंडला असेल, काय घडेल काय बिघडेल नक्कीच एक उत्खंड भरा सामना आपण पाहतोय. मेजवानी नक्कीच प्रेक्षकांना पाहतोय, कारण प्रेक्षकांची अपेक्षा असते असे क्लोजिंग सामने पाहायला मिळावे, असे क्लोजिंग मॅच पाहायला मिळाल्या आणि ते नक्की अपेक्षा मात्र पूर्ण केली जाते. या ठिकाणी आपण पाहतोय सोनाट आणि कोटरोशी संघाच्या वतीनं. पुन्हा एकदा नक्की सांगेन जीबी आपण आपल्या खेळाडूंशी सज्ज राहा, यानंतर लगेचच एक बिग मॅच पाहायला मिळेल आपल्याला. चंदू घाळगे याची फलंदाजी बऱ्याच दिवस पाहायला मिळाली नाही, ती या भूमिपुत्र मैदानावरती पाहायला मिळते का, कारण नगरसेविका चषक मध्ये नक्कीच एक क्लिप बनली होती त्या ठिकाणी नयन सकपाळ कडून, जो षटकार मला वाटते स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये मारला होता. काय अप्रतिम षटकार होता चंदू घाळगेच्या बॅट मधून आलेला, जबरदस्त फलंदाजी पाहिली होती आणि जो सर्कल ग्राउंड आहे त्याचा फायदा कसा घ्यावा त्याचं नक्कीच उदाहरण आपल्याला चंदू घाळगेकडून पाहायला मिळालं होतं. तर मात्र नक्कीच हाय व्होल्टेज चेंडू असेल, पाहूया काय करतो या ठिकाणी मनोज. ओ सुपर फटका, कलात्मक फटका येतोय, सोनार संघ विजय होतोय, विजय संघांचं मनपूर्वक हार्दिक 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 अभिनंदन. पंचांकडून चार धावेंचा इशारा येतोय, सोनार संघ विजय होतोय, विजय संघांचं अभिनंदन, पराभूत संघांचं कौतुक या ठिकाणी केलं जाईल. जबरदस्त कामगिरी फलंदाजांच्या मार्फत सुरेश, मॅन फ्रॉम सुरेश, किती धावा केला, 10 चेंडू 18 धावांची स्फोटक खेळी सुरेशच्या मार्फत आपण पाहिली आणि नो डाऊट या ठिकाणी नक्की सुरेशला आपण बोलवूया मॅन ऑफ द मॅच साडे, कारण 33 धावा आणि एकट्याने जवळजवळ 50% धावा, जास्त 60% धावा या ठिकाणी कुठून काढल्या. सुरेशला नक्कीच आमंत्रित असेल मॅन ऑफ द मॅच साठी असेल आणि पहा गोगवे संघ नक्कीच आमच्या सूचनेचं पालन केलं त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आपण पाहतोय गोगवे संघ मैदानाच्या आतमध्ये ट्रॅव्हल होतोय आणि त्या ठिकाणी हदगोड संघ आपली सलामीची जोडी सज्ज ठेवायची आहे. एक बिग मॅच पाहायला मिळेल, मोठी मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. बऱ्याच दिवसातून आपण पाहतोय हातलोट आणि गोगवे.